नाशिक एक अनाथ आश्रम में लड़कियों पर बलात्कार का मामला सामने आया है। इस मामले में पूरा महाराष्ट्र दहल उठा है। इस मामले में कड़ी जांच की मांग भाजपा प्रदेश महिला अध्यक्ष चित्रा वाघ ने की है। नमस्कार, मी चित्रा वाघ। नाशिकच्या मसरूळ मधल्या ज्ञानदीप गुरुकुल आश्रमामध्ये घडलेली संतापजनक अशी घटना आपण पाहिली आणि त्याच वेळेला आम्ही ही शंका बोलून दाखवली होती की हा हरामखोर हर्षल मोरे जो आरोपी आहे याच्यामध्ये एका मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली, परंतु 13 मुली त्या ठिकाणी राहत होत्या, इतर कुणासोबत असा काही प्रकार घडलाय का आणि पोलीस तपासात ते निष्पन्न झालंय। 1-2 नव्हे तब्बल 6 मुलींवरती या नराधमाने त्या ठिकाणी अत्याचार केलाय। 6 वेगवेगळे गुन्हेही दाखल झाले। 376 आहे पॉक्सो आहे, अनुसूचित जाती माती प्रतिबंधक कायदा ही लावण्यात आलेला आहे, आरोपी सुटणार नाही हे निश्चित। काही दिवसांपूर्वीच याच नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मध्ये असल्याच एका वेगळ्या आश्रमामध्ये 4 वर्षाचा मुलाचा खून सुद्धा झालेला आहे। आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आपण बघितलं की या असल्या अनधिकृत अशा आश्रमांचं पेव राज्यामध्ये फुटलेलं आपल्याला पाहायला दिसतंय। उद्या भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा नाशिकचं युनिट सन्माननीय कलेक्टर, सन्माननीय चॅरिटी कमिशनर यांची भेट घेऊन या संस्थांची मान्यता रद्द करावी यासाठी त्या ठिकाणी मागणी करणार आहेत। आमची तर ही मागणी आहेच की फक्त नाशिकच नाही, राज्यातल्या सगळ्या असल्या आश्रमांचं ऑडिट व्हावं, यामध्ये अधिकृत किती अनधिकृत किती हे जनतेच्या समोर आलं पाहिजे। आणि जनतेलाही मला आवाहन करायचंय की आपल्या आजूबाजूला असे आश्रम असतील, काही संशयास्पद हालचाली आपल्याला आढळल्या तर कृपया पोलिसांकडे तुम्ही तक्रार करा। पोलीस आपले आहेत, सरकार आपले आहे, आणि सजग नागरिक म्हणून आपलं हे कर्तव्य आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।